विद्यार्थी मित्रों, आज आपल्याला अभ्यासायचा आहे पुढचा पाठ, सूक्ष्म जीवशास्त्राची ओळख। आता सूक्ष्म जीवशास्त्र म्हणजे काय आणि काय उपयोग होतो आपल्याला सूक्ष्म जीवशास्त्राचा, या अगोदर आपण सूक्ष्म जीव म्हणजे काय हे अभ्यासलेले आणि सूक्ष्म जीवशास्त्र या नावामध्ये सूक्ष्म आणि नंतर जीवशास्त्र हा शब्द आहे। मग ओळख करून घेतल्यानंतर खरं म्हणजे ओळखीचा काय उपयोग असतो, ओळखीमध्ये फायदे असतात, आपण अनेकांची ओळख करून घेतो। नवीन माणसाची आपल्याला ओळख झाल्यानंतर होणारे फायदे काय असतात, नाते निर्माण होतात आपल्याला त्यांच्यापासून, आर्थिक किंवा सामाजिक फायदा होतो, समाजामध्ये त्यांचं स्थान जर उच्च असेल तर यांच्यासोबत माझी ओळख आहे असं म्हटल्यानंतर बघा आपलं देखील थोडं स्थान उंचावलं जातं, म्हणजे ओळख देखील महत्वाची आहे। आणि शिवाय वार्षिक परीक्षेच्या दृष्टीनं आपला फायदा काय, हा पण महत्वाचा फायदा आहे। काय फायदा आहे वार्षिक परीक्षेच्या दृष्टीनं, तर वार्षिक परीक्षेला या पाठावर आपल्याला कंपल्सरी 4 मार्काचे प्रश्न लिहायचे, म्हणजे 40 गुणांच्या एकूण विचार केला 40 गुणांचा तर 40 पैकी 4 मार्काचे प्रश्न लिहायचे आहेत। आणि पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये या पाठावर 6 गुणांचे प्रश्न विचारले जातात। या दृष्टीनं आपल्याला हा पाठ अभ्यासायचा आहे। आता सूक्ष्म जीवशास्त्र, सूक्ष्म म्हणजे काय लहान, आणि सूक्ष्मजीव म्हणजे काय, जे सजीव आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीयेत अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतो। मग त्यांना पाहण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग करावा लागतो, सूक्ष्मदर्शीचा, आणि जर सूक्ष्मदर्शीने दिसत नसतील तर संयुक्त सूक्ष्मदर्शीचा, आणि संयुक्त सूक्ष्मदर्शीने पण दिसत नसतील तर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीचा। म्हणजे सूक्ष्मजीवांना पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला सूक्ष्मदर्शीचा उपयोग करावा लागतो। याचा अर्थ काय, आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवांपैकी काही सजीव अतिशय लहान आहेत, अशा लहान सजीवांचा मग आपल्याला काय फायदा, असा सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये आला होता। आणि आता आलेल्या प्रश्नांची बरीच उत्तरं आपल्याला मिळाली सुद्धा आहेत, कारण आपण 10वीच्या वर्गात आहे आणि या अगोदर आपण या सूक्ष्मजीवांबद्दल थोडंफार अभ्यासलेलं आहे, आपल्याला माहिती आहे हे सूक्ष्मजीव आपल्याला काय कामाला येतात, कुठं आहे, काय काय उपयोग आहे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये देखील सूक्ष्मजीवांचा उपयोग आहे। मग सगळ्यात महत्वाचा भाग, आपण काय उपयोगाचे असा जर प्रश्न विचारला, आता आपला उपयोग म्हटल्यानंतर कोणासाठी उपयोग हा अजून दुसरा प्रश्न आला, म्हणजे इतरांसाठी आपला काय उपयोग, आणि इतरांसाठी ज्याचा उपयोग होतो खरा त्याचा उपयोग असतो, आपल्यासाठी आपला उपयोग हा झाला स्वार्थ। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आजही आपण घेतो का, त्यांचा आपल्यासाठी काहीतरी उपयोग होता। महात्मा गांधीजींचं नाव आजही जगभरामध्ये घेतलं जातं, त्यांचा समाजासाठी झालेला उपयोग याचा विचार केला जातो। तसं मग आपला कोणी विचार करतं का, आपला कोणाला काय उपयोग आहे, आपण इतरांसाठी काय देतो यावरून आपली किंमत ठरत असते। खरं म्हणजे आपण इतरांकडून काय घेतो यावरून आपली किंमत ठरत नसते, आणि बऱ्याचदा आपण काय करतो, आपण इतरांकडून घेण्याचा प्रयत्न करतो, शिवाय इतरांकडून तर घेतोच घेतो, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मंडळींकडून सुद्धा मला काय मिळेल, माझा कसा फायदा होईल याचा आपला अधिक प्रयत्न असतो। मग कामाच्या मोबदल्यात पैसा घेणारी माणसं आहेत की नाही आपल्या आजूबाजूला, आणि मग अशा माणसांचा आपण किती गुणगौरव करतो, किती चांगल्या पद्धतीने त्यांचं नाव घेतो, नाही। मग आता हे झालं आपल्या कामाच्या मोबदल्यामध्ये, आपण कोणासाठी उपयोगी पडलो तर आपली किंमत वाढते। मग सूक्ष्मजीव आपल्याला काय उपयोगी पडतात, पृथ्वीवर जन्माला आलेल्या सगळ्या सजीवांचा कुणाला ना कुणाला उपयोग होत असतो। इथं सजीव सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे सजीव आहेत, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, सूक्ष्मजीव आहेत, जीवाणू विषाणू या सगळ्यांचा समावेश सजीवामध्ये होतो। आणि ही सजीव सृष्टी चालते कशी, तर प्रत्येकाची परस्परांसोबत एक श्रृंखला आहे, साखळी आहे, नातं आहे काहीतरी। प्रत्येक सजीव इथं दुसऱ्या सजीवाचं अन्न बनण्याची भूमिका निभावतो,
किती महत्वाची भूमिका आहे. प्रत्येक सजीव दुसऱ्या सजीवाचं अन्न बनतो बनतो की नाही आपण अभ्यासलं. एक सजीव दुसऱ्या सजीवाला खाऊन जगतो. इथं वनस्पती सजीव आहे, वनस्पतींना खाऊन प्राणी जगतात. नाकतोडा खातो गवताला, नाकतोड्याला बेडूक खातो, बेडकाला साप खातो, सापाला ससाना किंवा घार खाते, आणि घारीला जरी कोणी खात नसलं तरी तिचं विघटन, तिच्या मृत्यूनंतर तिचं विघटन विघटक करतात. ही अन्न साखळी आपल्याला परिचित आहे. आणि अशी एकच अन्न साखळी आहे का आपल्या निसर्गामध्ये? अनेक अन्न साखळी आहे. आणि हा निसर्ग म्हणजे काय? हे पर्यावरण म्हणजे काय? आपला जन्म पृथ्वीवर झालेला आहे. इथं हवा आहे, गरजेपुरता सूर्यप्रकाश आहे, उष्णता आहे, त्याचबरोबर वातावरण आहे, पाणी आहे आपल्याला जगण्यासाठी. आणि या सगळ्यांचा उपयोग सजीवांसाठी होत असतो. मग सजीवांचा उपयोग या सगळ्यांना व्हायला हवा की नाही व्हायला हवा? निश्चित व्हायला हवा. परंतु या सजीव सृष्टीमध्ये या पृथ्वीवर उपयोगच जर कोणाचा होत नसेल तर असं कोण आहे बरं? जरा विचार करा. शरम वाटते ना आपल्याला? आपण आहे फक्त आणि फक्त माणूस आहे. या सजीव सृष्टीमध्ये आपला उपयोग इतरांसाठी फार कमी होतो किंवा होतच नाही. मग आपलं नाव कशामध्ये असायला पाहिजे? फार कमी होतो याच्यामध्ये असायला पाहिजे की होतच नाही याच्यामध्ये असायला पाहिजे? याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा की नाही करायला हवा? निश्चित करायला हवा. म्हणजे काय? पर्यावरणाप्रती जर आपण जागरूक नसू तर आपला उपयोग काही होत नाही. आणि नुसतं हे तोंडाला म्हणून चालेल का? आपण काहीतरी, ही एक कृती सुद्धा महत्वाची असते. आणि ती कोणा इतरांना नाही माहीत झाली तरी चालेल, आपल्याला माहिती असायला हवी. आणि या पर्यावरणामध्ये, निसर्गामध्ये, सजीव सृष्टीमध्ये पृथ्वीवर जे जे जन्माला आले त्यांच्यापैकी फक्त माणूस एक असा आहे जो पृथ्वीवर कचरा करतो. वाटेल तिथं कचरा केलाय, जमिनीवर कचरा आहे, समुद्रामध्ये कचरा आहे, बर्फाच्छादित प्रदेशामध्ये कचरा केला, दऱ्या खोऱ्या कचऱ्याने भरून काढल्या, आणि हे कमी पडतंय म्हणून की काय अवकाशामध्ये सुद्धा माणसानं कचरा केलेला आहे. आणि मग हा अवकाशीय कचरा आज काय प्रश्न निर्माण करतोय? आपल्या लातूरचा जर विचार केला तर रोज बातम्या येतात लातूरचा कचरा झाला. जेव्हा विलासराव देशमुखांचं दुःखद निधन झालं त्यावेळी आपल्या सगळ्यांवर शोककळा पसरली होती. आणि त्यानंतरचा काळ इथला पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला, जगानं पाहिला. आणि आता तर कचरा झालाय, सगळीकडे कचरा झालाय. लातूरच्या आजूबाजूची जी छोटी छोटी खेडे आहेत, लहान लहान खेडी गाव आहेत, ते कंटाळलेले. आणि इथल्या कचऱ्याचं विघटन कोण करतं? मग सूक्ष्मजीव करतात. म्हणजे जर असाच कचरा होत राहिला, हे सूक्ष्मजीव नसते तर ही पृथ्वी कचऱ्याच्या खाली गाडली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे इथले विघटक, निसर्गातले नैसर्गिक सफाई कामगार म्हणून या विघटकांचा महत्वाचा रोल आहे, त्यांची भूमिका आहे. आणि ती भूमिका अतिशय महत्वाची. आपल्याला या पाठामध्ये उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय, आणि या सूक्ष्मजीवशास्त्रांचा वापर करून, त्यांची मदत घेऊन कोणकोणती उत्पादनं तयार केली जातात याबद्दल अभ्यासायचे. आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, आपल्या सभोवताली असणारे सूक्ष्मजीव काय कामाचे, काय आपल्याला मदत करतात? हीच तर मदत करतात. जे आतापर्यंत आपण ऐकलं, कचऱ्याचं विघटन करणारे सूक्ष्मजीव कितीतरी आहेत. त्यानंतर आणखी आपल्याला कोणकोणते सूक्ष्मजीव माहिती आहेत ज्यांचा आपल्याला उपयोग होतो, मदत होते? बघा, मागच्या वर्गामध्ये आपण अभ्यासलं होतं शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर वाढणारे कोणते? रायझोबियम जातीतील जीवाणू, जे हवेतील नायट्रोजनचं रेणवीय स्वरूपामध्ये रूपांतर करतात आणि वनस्पतीसाठी नायट्रोजन वाढीसाठी उपयुक्त असतो. आणि त्या वनस्पतीमध्ये समृद्ध प्रथिनांचे स्रोत निर्माण होतात. म्हणजे नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्याची महत्वाची भूमिका सूक्ष्मजीवांची आहे. कशाला म्हणतात नायट्रोजनचं स्थिरीकरण? वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. वातावरणामध्ये 78% नायट्रोजन आहे, तरी देखील हे सूक्ष्मजीव देतात. का? कारण वातावरणामध्ये असलेला नायट्रोजन वनस्पतींना वापरता येत नाही, कारण तो मुक्त स्वरूपात आहे. आणि मग मुक्त स्वरूपातील नायट्रोजन रेणवीय स्वरूपामध्ये करण्याची प्रक्रिया म्हणजे असते नायट्रोजनचं स्थिरीकरण. हे कोण करतं? सूक्ष्मजीव करतात.
शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर वाढणारा रायझोबियम नावाचा जीवाणू हा नायट्रोजनची समृद्ध संयुग तयार करतो, नायट्रेट्स तयार करतो, नायट्राइट्स तयार करतो, अमायनो ऍसिड्स तयार करतो आणि वनस्पतींना नैसर्गिक ही संयुग मिळाल्यानंतर वनस्पतींची वाढ जोमाने होते, उत्पादन वाढतात आणि जमिनीची उपजाऊ क्षमता वाढते। हे महत्त्वाचं, कारण रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे दिवसेंदिवस जमिनी नापीक बनत चाललेली आहे आणि विषारी उत्पादन तयार होत आहेत। या सगळ्यांवर उपाय म्हणून रायझोबियमची भूमिका त्या दृष्टीने आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याचा आर्थिक फायदा आहे, रासायनिक खतांवर होणारा खर्च या ठिकाणी कमी करता येतो, हा आपल्यासाठी उपयोग आहे। एक रायझोबियम झाला असे कितीतरी आहेत, अझॅटोबॅक्टर देखील आहे वातावरणामध्ये। आणखी पाव तयार करताना सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो, बेकरीमध्ये अनेक उत्पादनं तयार करताना सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो, इडली तयार करताना सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो, जनावरांचा आंबोण तयार करताना सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो, दुधापासून दही तयार करताना सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो, असे कितीतरी। इथला कचरा, कचऱ्याचं मातीमध्ये मिसळण्याजोगा कचऱ्याचं रूपांतर कंपोस्ट मध्ये करण्याचं काम देखील सूक्ष्मजीव करतात। म्हणजे सूक्ष्मजीव किती मोठे आहेत, आकाराने लहान आहेत परंतु त्यांचं काम मात्र मोठं आहे, म्हणून ते महान आहेत। आपल्याला या पाठामध्ये या दृष्टीने या सगळ्या सूक्ष्मजीवांचा विचार करायचा आहे। औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय आणि त्याचं उपयोजन काय, कोणकोणती उत्पादनं तयार केली जातात या सूक्ष्मजीवांचा उपयोग करून, हे आपल्याला सगळं अभ्यासायचे। सुरुवातीला आपण उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय हे अभ्यासू। कशाला म्हणतात उपयोजित, उपयोजन म्हणजे काय, त्याचा उपयोग करणे कोणासाठी, आपल्यासाठी। आता उपयोग कोणासाठी असणार, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र ही एक विज्ञानाची शाखा आहे, ही एक सूक्ष्मजीवशास्त्राची शाखा आहे। ज्या सूक्ष्मजीवशास्त्राच्या शाखेमध्ये आदि केंद्रकी, दृश्य केंद्रकी या सूक्ष्मजीवांच्या संबंधित काही सजीवांकडून निर्माण होणारी विकर प्रथिन, त्याचबरोबर उपयोजित अणुवंशास्त्र आणि रेणवीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास केला जातो, अशा शाखेला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणतात। बघा काय सांगितलं मी, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र ही एक सूक्ष्मजीवशास्त्राची विज्ञानाची शाखा आहे, ज्या विज्ञानाच्या शाखेमध्ये काय काय कोण अभ्यास कशा कशाचा केला जातो, काही आदिकेंद्रकी सजीवांचा। आदिकेंद्रकी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये केंद्रक सुस्पष्टपणे दिसत नाही किंवा केंद्रक नसतो। काही दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांचा, म्हणजे केंद्रक स्पष्टपणे असणारे म्हणजे दृश्य केंद्रकी। आणि या आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांच्या संबंधित त्यांच्याकडून निर्माण होणारी विकर प्रथिन आणि उपयोजित अणुवंशास्त्र। अणुवंशास्त्र म्हणजे काय, अणुवंशिक गुणधर्म कसे येतात आई वडिलांकडनं अपत्यांकडं, याबद्दलचा अभ्यास करणारं एक शास्त्र आहे अणुवंशास्त्र। कोण अणुवंशास्त्राचा जनक, ग्रेगर जॉन मेंडल अणुवंशास्त्राचा जनक। मग आपण अभ्यासलं की नाही मेंडल बद्दल, थोडस आठवण्याचा प्रयत्न करा। आणि मग अशा उपयोजित अणुवंशास्त्राचा आणि रेणवीय जैवतंत्रज्ञान, आता रेणवीय जैवतंत्रज्ञान म्हणजे रेणू पातळीवर जैवतंत्रज्ञान काय काम करतं, परत जैवतंत्रज्ञान एक वेगळी शाखा आहे विज्ञानाची। या सगळ्यांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्या शाखेला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणतात। आणि या उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्न तयार केले जातात, अन्नाच्या अन्नावर प्रक्रिया करून त्याची उत्पादनं तयार केली जातात, औषधं तयार केली जातात। आणि या अन्नाचा, अन्न पदार्थांचा आणि औषधाचा उपयोग कोणाला होतो, आपल्याला होतो। म्हणजे हे उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आहे। या उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये वेगवेगळे केलेले अन्न पदार्थ, औषधं यांचा अभ्यास कोणत्या सूक्ष्मजीवांकडून काय होतं ते आपल्याला अभ्यासायचंय। त्याचबरोबर औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र आहे, इंडस्ट्री आणि आपण यांचा कसा संबंध आहे बघा। इथं दिवसेंदिवस वाढत चालणारं औद्योगिकरण, या औद्योगिकरणामधून आपल्याला काय काय मिळालं, काय मिळालं नाही, सगळं मिळालंय आपल्याला औद्योगिकरणामधून। आपण प्रत्येक वस्तू कारखान्यामध्ये तयार झालेली वापरतो, म्हणजे कारखाने, औद्योगिकरण आणि आपला कितीतरी जवळचा संबंध आहे। जे जे इथं तयार झालं, जे जे निर्माण झालं ते औद्योगिकरणातून निर्माण झालेले। खिशाचा पेन, अंगातला शर्ट, डोळ्याचा चष्मा, पाटी, पुस्तक, पेन्शिल, वही, कुठलीही वस्तू नाव घ्या आणि ती वस्तू कारखान्यात तयार झालेली आहे। म्हणजे औद्योगिकरण आणि वस्तूंची निर्मिती यांचा परस्पर संबंध कसा आहे हे आपल्या लक्षात येईल। त्याचबरोबर औद्योगिकरणामधून निर्माण झालेले सगळे प्रश्न, हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण, वातावरणाचं प्रदूषण, ध्वनीचं प्रदूषण, ऍसिड रेन, डिप्लिशन ऑफ ओझोन, ग्लोबल वॉर्मिंग, बदलत जाणारं हवामान, क्लायमेट चेंज,
विचारांचं प्रदूषण सगळं या औद्योगिकरणाची देन आहे. आणि या सगळ्यांवर मात करण्यासाठी या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र याचा आपल्याला उपयोग होतो. तर कसा होतो औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र? काय आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र? ही देखील एक विज्ञानाची शाखा आहे. या विज्ञानाच्या शाखेमध्ये व्यावसायिक त्याचबरोबर आपल्या फायद्याच्या दृष्टीनं तयार केली जाणारी काही उत्पादित असतात, उत्पादन असतात, त्याच्यामुळे आपला आर्थिक फायदा होतो, त्याचबरोबर समाजाचा फायदा होतो, काही पर्यावरणाच्या मध्ये होत असलेल्या नैसर्गिक घडामोडी ज्या आपल्यासाठी उपयोगाच्या आहेत अशा नैसर्गिक घडामोडींमध्ये वाढ घडून आणता येते. आणि अशा उत्पादनांचा संबंध औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या काही जैविक प्रक्रिया आहेत. या सूक्ष्म जैविक प्रक्रिया आहेत, सूक्ष्मजीवांच्या पातळीवर चालतात, मोठ्या प्रमाणामध्ये घडून आणल्या जातात, त्याला म्हणतात औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. हे झालं उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आणि औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. आता या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे काही पैलू आहेत, ते पैलू कोणते ते आपण पुढच्या तासामध्ये अभ्यासू.